दुःख सारी विसरून जाऊ, सुखदेवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू। नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेले आपल्या हक्काचे न्यूज चॅनल यस मराठी न्यूजकडून आमच्या प्रेक्षकांना, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील पंचगंगा नदीपात्रात रासायनिक युक्त व दूषित पाणी आल्यानं नदीपात्रातील मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत। या दूषित पाण्याचा उग्र वास पसरून दुर्गंधी सुटत आहे। पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। तालुक्यातील जनतेनं पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी वारंवार केली आहे, मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा प्रश्न भिजत पडला आहे। त्याचा विपरीत परिणाम जनजीवन जवणवणा होत चाललाय। पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी आंदोलन झालं की तात्पुरती कारवाई करायची आणि पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे पंचगंगेची गटर गंगा करायची असा प्रकार वारंवार घडत असल्यानं प्रदूषण महामंडळाच्या कामकाजाबाबत तीव्र स्वरूपात जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे। कोल्हापूरपासून सर्व औद्योगिक वसाहती, विविध गावचं सांडपाणी, विविध कारखान्यांचं रसायनयुक्त पाणी हे पंचगंगा नदीपात्रात मिसळत असल्यानं पंचगंगेचं पाणी दूषित होऊन मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत। या दूषित पाण्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर आणि पिकांच्यावर होऊ लागला आहे। पंचगंगेच्या या दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत। यामुळे दूषित पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे। शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे आणि जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत। मृत माशांचा खच नदीपात्रात दिसून येतो आहे आणि याचा उग्र वास परिसरात सुटल्यानं दुर्गंधी पसरली आहे। यासंदर्भात प्रदूषण महामंडळ कोणती कारवाई करतं याकडे नांदणी परिसरातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट।